तुंग पर जैसे मृगराज है। कंस पर धूमलिच वंश पर शेर शिवराज है। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी। पावसाळ्यातला आमचा पहिला ट्रेक आहे हडसर किल्ला, तिथे निघणार आहोत। आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत, काही मित्रांची वाट बघत थांबलेलो आहे। आता आम्ही चाकणच्या पुढे आलेलो आहेत, राजगुरुनगर एक नाही 10-15 किलोमीटर जे आहे, पण आमचे 2 मित्र पेट्रोल टाकायला म्हणून गेलेले, पण आता कुठे गेलेत काय माहिती नाहीये। एक तर नेमकं पेट्रोल टाकायलाच गेले आहेत का कशाला गेलेत माहिती नाही, पण त्यांची वाट बघत बसलेले। ऍक्च्युली आम्हाला निघायचं होतं 4 वाजता, पण एकाने उठायला वेळ लावला, घरापुढे जाऊन थांबलो, पण आम्हाला खूप खूप लेट झालंय। आतापर्यंत आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी असायला पाहिजे होतं। हाच तो आमचा मित्र उशीर केलेला। इथे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे, कारण ट्रेकिंग करते वेळेस आपल्या पोटात काही अन्न असेल तरच आपणाला ट्रेकिंग करायला ताकद असते, म्हणून नाश्ता करणं गरजेचं असतं। आम्ही आता जुन्नरमध्ये पोहोचलेलो आहेत, चहा पिण्यासाठी पण इथे थांबलेलो आहेत आम्ही। छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जन्म जेव्हा पावन भूमीमध्ये झाला त्या पावन भूमीमध्ये आज होता। पलीकडं हा जो शिवनेरी किल्ला दिसतोय, या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे अर्थात जुन्नर गावाच्या इकडं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची इकडं उभा आहे। आणि आज आम्ही हडसर किल्ला आणि जीवधन किल्ला करण्याचा आमचा मानस आहे। तर चला तर मग बघूयात काय म्हणजे पाणीपुरी। पाणीपुरीची मज्जा वेगळीच असते। चहा घेऊन आम्ही निघालेलो आहेत, मला दिसत असेल किती सुंदर इन्व्हायरमेंट वातावरण आहे। अजून तुम्हाला दिसतो हा माणिकढोळ डॅम आहे। व्ह्यू चांगला आहे म्हणून इथं थोडंसं फोटो सेशन चालू आहे आमचं। आत्ता जस्ट आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे, पण पावसामुळे इतका चिखल आहे ना की गाडी आणतेवेळेस पूर्ण गाडीचे टायर हे स्लिप वगैरे होतात आहे सगळ्या। आता ही आमची शेवटची गाडी आहे आणि इथनं आम्ही ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत। इथे शर्यत लागलेली आहे जंप मारायची भावाची फ्रेंड्स। चला तर मग आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करूयात। अरे चला लवकर, उशीर होईल आपणाला। आता सुरुवात झालेली आहे आमची ट्रेकिंगला। अशक्य असा रस्ता आहे सांगते। एकदम असं घनदाट असं जंगल दिसतंय, असू शकतात जीव जंतू, साप, पक्षी, प्राणी। अशा प्रकारे असं वाटतं विक्रांत मुंडे, एकदम थंडगार वातावरण, उन्हाळ्यात असं वातावरण पाहिजे, थंडगार एकदम। मज्जा येणार आहे आज ट्रेकिंग करायला। आम्हाला वाटलं होतं पाऊस येईल, पण पाऊस तर काही नाही, पण पावसाळ्यात भिजायची मज्जा ही वेगळीच असते। इथे समोर अप्रतिम असं सुंदर दृश्य डॅम आहे। डॅमचं नाव पिंपळगाव जोगा डॅम आहे आणि याच्या पलीकडे तिकडे हरिहरेश्वर गड आहे। ते बघा, तिथे वरती जायचंय आपणाला।
दिसायला तरी एकदम हार्ड दिसते. इथे बघा अशी कसं बिळं आहेत बघा, ह्या बिळामध्ये काही पण असू शकतं, तर ट्रेकिंग करते वेळेस थोडस जपून करायला पाहिजे. हे बघा आमची मावळी पोहोचली वरती आणि आम्ही ज्या वाटेनं चाललोय त्या वाटेला खुंडीची वाट असं म्हणतात. सुंदर वातावरण आहे पण थोडा एक 5 मिनिटं का होईना पाऊस यायला पाहिजे तर व्यवस्थित वाटेल. बघा आमच्या ऋतिक रोशन वरती बसले या धोंड्यावरती जाऊन मस्त पाऊस घेऊ. इथे खाली थोडस वेगळं आहे म्हणजे इथे काही पण असू शकतात, साप, इंचू, जे प्राणी आणि अडचणत राहणारे प्राणी. आता इथे आम्ही सगळेजण थांबलेलो आहेत, रेस्ट करतोय कारण आम्हाला वरती तो क्लाइम्बिंग वेने वरती जायचंय, कारण रेस्ट करणं गरजेचं आहे कारण एकदम वरती हार्ड आहे. आणि हा थोडासा टाइमपास चालू आहे माझा, अंग मोकळं वगैरे करून घेतो. हॅलो बाबा, एकदा वरती एकदम डेंजरस आणि खतरनाक आतापर्यंत ट्रेक केलेला सगळ्यात खतरनाक ट्रेक होता. मागच्या साईडला हात वरती पकड, वरती पकड. वेल बस मस्त अथर्व, कसं वाटतंय? एकदम भारी. बाहेर कसा वाटला ट्रेक? एकदम मस्त थ्रिलर होता, मजा आली. आतापर्यंत सगळ्यात ट्रेक मध्ये केलेला हा कसा होता? सगळ्या ट्रेक मध्ये हा सगळ्यात थ्रिल होता कारण रॉक पॅचेस केलेले पण बिले होता, आता बिले नव्हता. ओके वेल कसं वाटलं ओमकार? मस्त मस्त थ्रिलिंग व्हिडिओ, एकदम एकदम भयंकर असं ट्रेक करून वरती आल्यानंतर थंड ठिकाणी बसण्यासाठी असं एक गुफा आहे. कसं वाटतंय ट्रेक करून, कसं वाटतंय, काय वाटलं? हात गच्च पकडा, ढिल्ला नका पकडू तुम्ही, हात ढिल्ला पकडा देतात तुम्ही. केदारनाथला जायचं तयारी, पूर्व तयारी. इकडे आतमध्ये म्हणजे त्यांना जागा बसते. कसं वाटतंय? एक नंबर फील. ओके, याच्या अगोदर कधी केला होता असा ट्रॅक? हो, धाक बैरे लास्ट टाइम. धाक बैरे लास्ट टाइम, लास्ट टाइम धाक बैरेला गेलो. ओके, सगळ्यात फास्ट आला तू, भीती नाही वाटली? नाही रे बाबा. कस काय? सोपं. किती सेकंद लागले वरती यायला? एक 5 सेकंद. हा, 5 ते 10 सेकंद लागले. सगळ्यात जास्त आणि सगळ्यात लवकर हा मित्र आलेला आमच्या वरती आणि ट्रेकिंगला पण सगळ्यात पुढे होता. ते बघा तिथे ते दगड दिसतो ना मोठा, तिथे जाऊन बसला होता. एकदम डेंजर असा तर ट्रॅक होता इथला, ते खालचा जो होता ना तो झाला. मला वाटलं एकदम इझी रस्ता असेल पण तिथे त्यापेक्षा एकदम डेंजर हा पण होता. मला वाटलं संपलं पण नाहीये. तिथे खाली आमच्या गाड्या आहेत, एकदम डेंजर वाटतंय, डोळे घराघर फिरतात. आता इथे रस्ता बंद दिसतोय, कुठनं जायचंय दिसत नाहीये. बापरे, कसलं खतरनाक आहे.
कुठन जायचं. फायनली वरती आले. एकदम सुंदर असं दृश्य आहे. आता समोर ह्या काळातलं एक हनुमान मंदिर आहे. एकदम चांगलं असं कोरीव काम केलेलं आहे. हे बघा, हे हनुमान मंदिर आहे. एकदम चांगली मूर्ती पण आहे. आणि ह्याच्या समोर दिसते तिथे मंगल माताचं टेम्पल आहे. आणि ह्याच्या समोर हे इकडे सालीकडे हनुमंतागड फोर्ट आहे. आणि तो साईडला जो डॅम होता तो पिंपळगाव जोगा डॅम होता. ह्याच्या पलीकडे हनुमंतागड डॅम फोर्ट आहे. इथे आता आमच्या फ्रेंड सर्कलच्या फोटोसाठी चालू आहे. माझे फोटो काढ, तुझे फोटो काढ आणि बाकी तिकडे काय त्यांचं फोटो सेशन चालू आहे. आमचा दुसरा ग्रुप आता इकडे यांचं बघा, शाहरुख खान फोटो चालू, फोटो सेशन चालू आहे. मी पण आता थोडासा आनंदी घेतो. आता परत इथनं आमची काही फ्रेंड सर्कल जो आहे तो खाली जाणार आहे आणि आम्हाला परत जीवधानला जायचं आहे. मी पण पूर्ण ब्लॉग बनवून मग जाणार आहे. परत एकदा खतरनाक ट्रेक करून उतरायचं आहे. एकदम फील कडक आहे. आता पूर्ण फ्रेंड सर्कल खाली गेलेलं आहे. आता मी चाललो आहे पूर्ण गड फिरायला. आता हे जे दिसतंय तुम्हाला समोर, हे जुन्या काळातलं महादेवाचं मंदिर आहे. एकदम सुंदर मंदिर आहे. आता मी तिथे पोहोचलेलो आहे. आतमध्ये आता आल्यानंतर या प्रकारे तुम्हाला दिसेल. मारे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. एकदम चांगली महादेवाची पिंड आहे. हे गणपतीची मूर्ती आहे. परत साईडला भरपूर अशामध्ये मूर्ती पण आहेत. एकदम थंड पण दिसते. एकदम थंड वातावरण आहे आतमध्ये मंदिराच्या. तुम्हाला चांगला फील पण येईल त्यामध्ये. परत इथे मारुतीची मूर्ती आहे. आणि समोर जो आहे हा नंदी आहे. एकदम छान असा. आणि हे होम करायची जागा आहे. याचा व्ह्यू दाखवतो. इथे कोणी लोक मंदिराचा एकदम कडक असा. हे जुन्या काळातली बांधकाम आहे. तुम्ही आलात तर नक्की या मंदिरात. कलर केलेलं आहे. महादेवाच्या मूर्तीचं दर्शन घ्या. सुंदर मंदिर आहे. आता मी चाललोय समोर. हा साईडला माझा एक गोल तलाव आहे. तिथे पाणी साचवत होतं. हे साईडला गोल तलाव आहे. आता मी चाललोय मुख्य दरवाजाकडे. जिथं मेन दरवाजा आहे आम्ही जो आलो तो बॅक साईडचा दरवाजा, म्हणजे बॅक साईडचा वे होता. म्हणजे बॅक साईडच्या साईडने ट्रेकिंग केलो पण जातोय फ्रंट साईडने. धान्य कोठार म्हणजे अगोदर जुन्या काळात इथे अगोदर धान्य ठेवायचे. सरकारी वाडे म्हणजे अगोदर हे इथे राहायची ठिकाण आहेत. जे जुन्या काळात इथे राहत होते. वाड्यांचे अवशेष म्हणजे ते जे काही जुन्या काळातले वाड्यांचे जे शिल्लक आहे त्याला जागा थोडीफार हडसरगड आणि पर्वतगड असं पण म्हटलं जातं. मी आला तर हे अगोदर इथे वाडे असायचे. तिकडे शिवा टेम्पल हे मंदिर. आता आम्ही निघालेलो आहेत खाली. किल्ला पण ट्रेक करायचा आहे जीवधान. म्हणून आम्ही हा किल्ला थोडासा ट्रेक केलेला. किती एकदम अतिशय असं सुंदर. आणि इथे हवा इतकी जोरात चालू आहे ना की बोलता पण येत नाही. एकदम मस्त असं. आणि एकदम फील जो आहे ना तो फील खराच वेगळाच फील. हे जो दिसतोय तुम्हाला हा मेन रस्ता आहे. म्हणजे मेन फ्रंट दरवाजा, म्हणजे मेन दरवाजा जो आहे तो इथनं येतो. आणि जर मेन ट्रेकिंगला जर आलात तर इथनं या गावातनं येता येतो. मेन दरवाजातनं
एंट्री केल्यानंतर हा एक एकदम मस्त असा स्टेअरकेस आहे जिथं आपण आतमध्ये येऊ शकतो. टीम पोहोचली पण असेल खाली. हा तिकडनं चढलं. हा गाडी दिली ना त्यांच्याकडे, चावी त्यांच्याकडे दिली ना. दादा हा कितवा ट्रेक आहे तुमचा? 12 13 याच्या अगोदर कुठले कुठले गेले होते? ओके. तुम हरिश्चंद्र राजमाचीला गेला होता? राजमाची गेला होता. कलावंतीन दुर्ग, कलावंतीन विसापूर, विसापूर तोरणा, राजगड, रायगड, शनिवारवाडा तर चालाय. शनिवारवाडा म्हणतो, शनिवारवाडा तर प्रत्येक माणूस जायला पाहिजे. ठीक आहे चल, तू तिथेच राहत असशील 100%. लोक भेटतात छत्रपती शिवाजी महाराज की. हरे हरे महादेव. इथे पाऊस नाहीये म्हणून तेवढं व्यवस्थित नाही वाटत, कारण एक पाऊस जर आला ना ह्या जेवढ्या पायऱ्या आहेत ना तिथनं सारखं पाणी वाहत. हे एकदम असा मस्त व्ह्यू दिसतो भारी एकदम कडक. आता आलेलोय मेन दरवाजामध्ये, मेन दरवाजाच्या समोर आहे मी. मेन जो दरवाजा आहे, मेन दरवाजा इथे आहे. एकदम मस्त असं दिसायला सुंदर अप्रतिम आहे. आणि आता एक 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 निघालेले खाली, त्यांचं ट्रेकिंग झालेलं आहे. आणि इथे जेव्हा तुम्ही हडसडलं ट्रेकिंगला येतात ना, तर इथे असे भरपूर स्पॉट आहेत की जिथे तुम्ही जाऊ शकतात, ट्रेकिंग करू शकतात. हा पूर्ण मॅप व्ह्यू आहे हडसर किल्ल्याचा. अरे जीवधन याच्या पेक्षा डेंजर. हा समोर ना फ्रंट व्ह्यू आहे. अजून भरपूर लोक ट्रेकिंग साठी हे येतात आहे. हाय मित्रांनो, आता मला एकदम लवकर निघावं लागेल, कारण माझे जेवढे फ्रेंड सर्कल आहेत ते सगळे पोहोचलेले आहेत खाली. मला भरपूर ट्रेक करायचं आहे, भरपूर लांब जायचं आहे, कारण आम्हाला आता जीवधानला जायचं आहे. जीवधानवरनं नाणेघाटला जायचं आहे. एकदम सुंदर असं नेचर ब्युटी जी असते ना, ती अशी असते. हे जे पोस्टर आहे हे पूर्ण हडसर किल्ल्याची माहिती जी आहे ते पूर्ण या पोस्टरवरती तुम्हाला बघायला भेटेल. तुम्हाला पूर्ण पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही जेव्हा गडावर फ्रंट साईडने ट्रेक करता तेव्हा सगळी इन्फॉर्मेशन इथे दिसेल तुम्हाला. जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला ट्रेकिंगला सुरुवात कराल तेव्हा इथे जबाजी भले यांची समाधी आहे इथे. आणि हे एक आंब्याचं झाड जो आहे हे एकदम सुंदर झाड आहे. जेव्हा सुरुवातीला तुम्ही स्टार्ट करता ना इथे तुम्हाला एक बारव दिसेल, आणि ह्या जे बारवमध्ये पाणी आहे ते उन्हाळ्यात पण एवढंच असतं. किती खोल एवढीच आहे बघा.
हे त्यांनी सांगितल्याप्रमाणे 15 फूट खोल 12 वाये ही पावसाळ्याचे दिवस चालू झाले म्हणजे प्रत्येक शेतकरी हा त्याच्या शेतीतल्या कामासाठी लागलेला असतो आणि हे जे लाकूड आहे लाकडामध्ये जे कोरून ठेवलेलं जे लाकूड होतं त्या लाकडामध्ये एकदम कोरून पाणी ठेवलेलं होतं म्हणजे ते गुरांना पाणी पिण्यासाठी एकदम इझी जावं सोपं जावं शेतकरी आता त्यांच्या कामाला लागलेले आहेत. इथे गडांच्या पायथ्याशी ही घरं आहेत म्हणजे गावापासून ज्यांची शेती लांब आहे ते शेतातच घरे करून राहिलेले आहेत. आता मी निघालेलो आहे एकदा परत तुम्ही पूर्ण गडाचा व्ह्यू बघून घ्या. तर मी निघालेलो आहे कारण फ्रेंड खाली येऊन थांबलेले आहेत खूप वेळ झालेला आहे मला. करू शकतात मग ट्रेकिंगला सुरुवात करू शकतात इथे गाड्या पार्क करू शकतात. आता हाडसर ट्रेक करून झालेलं आहे आता आम्ही निघालेलो जोरात रंगी शामे हुड़ दंगी मस्त मलंगी.